लेखक भगवान शेटकर हांच्या नाट्यपुस्तकांचं बुधवारा विमोचन सुवाळो झालो. कुणा गाऊ मी अंगाई आणि प्रेमाचे ॲप्पल या दोन मराठी नाट्यपुस्तकांचे लोकार्पण झाले. आरडेक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. वेंगुर्लेकर महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, गोपू देशपांडे यासारख्या तत्सम लेखकांची नाटकं वाचली पाहिजे, त्या नाटकांचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या गोमंतकापुरतं बोलायचं झाल्यास विष्णू वाघ यांनी मराठीतून आणि पुंडलिक नाईक यांनी कोकणीतून अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे, त्याही नाटकांचा अभ्यास होणं आवश्यक आहे. आज आपल्या पेडण्यात ओंकार थिएटर्स मानरे, त्यानंतर नाट्य तरंग पेडणे, त्याच्यानंतर सातेरी कलाकेंद्र हसापूर या संस्था आणि यासारख्या अजून काही संस्था उत्सवी रंगभूमीवर फार मोठं मोलाचं उल्लेखनीय असं काम करत आहे. अशा तऱ्हेच्या संस्थांना जास्तीत जास्त लोकाश्रय मिळणे गरजेचं आहे. हल्लीच जय हडणकर, निलांगी शिंदे, उत्तम कोटकर, विजय मेथर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी शंभूराज या महानाट्याचं जवळजवळ 500 विद्यार्थी घेऊन ते शिवन धनुष्य फार मोठ्या यशस्वीरित्या आपल्या कांद्यावर पेटलं आणि आपल्या पेटण्याचं नाव संपूर्ण गोमंतकाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवलं. आमचे गोवेकर म्हणजे उत्सव, कुठच्याही धार्मिक चर्या आपल्या कुठच्याही चांगल्या उत्सवात नाटक हा प्रामुख्याने एक महत्वाचा घटक असतो. आमच्या पेडण्यातून रामनवमी उत्सव असो, आमची शिग्मोत्सवातील नाटके असू दे, या जुन्या जाणत्या कलाकारांनी सादर केलेली कला बघूनच मी लहानांचा मोठा झालो. त्यामुळे मलाही प्रकाशाने जाणून लागले की आपणही नाटकात काम करावं. आम्ही लहानपणी आमच्या घरी नाटकं चालायचो, नंतर मोठेपणी इथं भगवतच्या रंगमंचावर करू लागलो आणि करता करता मग लक्षात आलं एखादी फिल्म जर निवडायची झाली तर प्रत्येक नाटकात गणेश शिर्लेकर म्हणा, कमलाकर बोरकर, आपले विष्णू माने अशा तीन नाटके सादर व्हायची आणि त्यात मला एकच खटकायचं. हे सगळे मोठे लेखक आहेत कारण त्यांची नाटके बघूनच मी मोठा झालो आहे, पण मला त्यातली एक गोष्ट खटकायची, ती म्हणते विलनची एंट्री झाली की आपल्या नायिकेच्या हातातला पाण्याचा प्याला किंवा चांदीचा तबक खाली पडायचा. कारण प्रत्येक नाटकातला विलन हा नायिकेचा कुणीतरी पूर्वीचा बॉयफ्रेंड असायचा. मला ही गोष्ट खटकायची कारण आपल्या आसपास असणाऱ्या 100 स्त्रिया जर आपण बघितल्या ना तर चुकून कोणतरी असं असू शकेल, पण बाकीच्या स्त्रिया काही तशा नसतात. मग नाटकातील सगळ्या स्त्रिया अशा कशा? हा मला एक महत्वाचा